नमस्कार, मी इस्पॅलर स्कूलचा संचालक शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी सकाळ समूहाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे। लॉकडाऊनचा पीरियड चालू आहे, आपण सर्वजण नियम पाळत असाल अशी मी आशा करतो। आणि पालकांसाठी आज जो विषय घेऊन आलेलो आहे तो म्हणजे मुलांचं ऑब्झर्वेशन स्किल कसं डेव्हलप करायचं। मुलांची निरीक्षण क्षमता, म्हणजे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की मुलांचा मेंदू हा पहिल्या 10-12 वर्षाच्या काळात घडत असतो। मुलांना आपण जेवढे 5 ज्ञानेंद्रियाचे अनुभव देऊ, जेवढे एक्सपिरियन्स देऊ, तेवढा मेंदूला चालना मिळत असते, स्टिम्युलेशन मिळत असतं, मेंदूमध्ये सिनॅप्सची निर्मिती होत असते आणि त्यातून मुलांचा मेंदूचा विकास होत असतो। तर आपल्या मुलांच्या मेंदूमध्ये जे डोळे हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, एक स्वतंत्र केंद्र आहे। या केंद्राची जागा व्हिज्युअल कॉर्टेक्स मध्ये आणलेली आहे। डोळ्याने आपण जे काही पाहतो ते सर्वच सर्व व्हिज्युअल कॉर्टेक्स मध्ये स्वीकारलं जातं। आता जे पाहिलं आहे त्याचा अर्थ काढणे व लक्षात ठेवणं, स्मृतीचं जतन करून ठेवणं हे व्हिज्युअल कॉर्टेक्सचं काय म्हणून पण काम आहे। लहानपणी जितक्या गोष्टींचा आपण मुलांना अनुभव देऊ, म्हणजे डोळ्यांचा अनुभव मुलांना देऊ, जितकी दृष्टी अनुभव मुलांना मिळेल तेवढं मुलांचं व्हिज्युअल कॉर्टेक्स, त्याच्यामध्ये असलेले न्यूरॉन्स जे आहेत, न्यूरॉनच्या पेशींना उत्तेजन मिळत असतं। सो मुलांची निरीक्षण क्षमता जर विकसित करण्यासाठी मुलांना व्हिज्युअल कॉर्टेक्सचे व्हिज्युअल कॉर्टेक्स डेव्हलप होणं अत्यंत आवश्यक असतं। आता मुलांना नुकतेच दृष्टीचे अनुभव देऊन चालणार नाहीये, त्याच्याबरोबर त्याच्या मनामध्ये, त्याच्या माइंड लेवलवर एक थिंकिंग प्रोसेस, एक मनन किंवा आपण चिंतन ज्याला म्हणूया, ते अपेक्षित होणं अत्यंत आवश्यक आहे। हे जर झालं तर मुलांचे ऑब्झर्वेशन स्किल्स या डेव्हलप होत असतात। दृष्टीचा अनुभव घेताना निरीक्षण करण्याची सवय लहान मुलांना आपल्याला जाणीवपूर्वक लावायची आहे, पहिला मुद्दा। ही सवय जर लागली नाही तर मुलांची निरीक्षण क्षमता विकसित होत नाही। जेव्हा ती मुलांची निरीक्षण क्षमता विकसित होत नाही, याचाच अर्थ मुलांची जी विचार करण्याचं जे केंद्र आहे, थिंकिंगचं जे सेंटर आहे, त्याचीही डेव्हलपमेंट होत नाही। आता मुलांना आपण जेव्हा बाहेरचं जग दाखवत असतो, म्हणजे झाडी, पक्षी, घरं, फुलं, खेळणारी मुलं, जाणारी वाहनापासून तर किल्ले असेल, जसं मुलाचं वय असेल मुलानुसार आपण त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव देतो, हे देत असताना एक सर्वात महत्वाचा ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करायचा असेल तर आपण मुलांना प्रश्न विचारण्याची सवय तिथं लावली पाहिजे, तर खऱ्या अर्थाने हा डेव्हलप होतो। कसं, मी तुम्हाला एक्झाम्पल देतो। समजा एक 2 वर्षाचं लहान मुल आहे असं आपण समजूया आणि त्याला आपण गाय दाखवत आहे। आता आपण गाय दाखवत असताना कधी कधी काही जण म्हणता बघ ही आम्मा आहे, तर खरं गाय नुसतीच दाखवून चालणार नाही, तर गाय दाखवताना त्याला दृष्टी अनुभव मिळाला की त्याने गाय बघितली, पण त्याची निरीक्षण क्षमता आणि थिंकिंग लेवल जर वाढवायची असेल तर आपण त्याच्याशी कसं बोललं पाहिजे, ती गाय बघ, गाय कशी बघते तुझ्याकडे, ती कान कशी हलवत आहे, तुझी शेपटी हलते आहे का, मान कशी हलवते आहे, गाय काय खात आहे, गाय पोळी खात आहे का, गाय कुठल्या रंगाची आहे, अरे गाय तुझ्याशी काही बोलली आहे का, ती कशी हांबरते, असे विविध प्रश्नांचे प्रश्न आपण विचारायचे, याचे उत्तर आपणच द्यायचे। हा समजा मुलगा थोडा मोठा असेल तर त्याच्या पद्धतीने उत्तरं देईल। मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल दिलं, तुम्ही कल्पक पालक आहात, तुम्ही ह्या पद्धतीने, म्हणजे एखादा दृष्टी अनुभव देणं, त्याबद्दल विविध प्रश्न, त्याची उत्तरं त्याच्याकडनं काढणं किंवा आपण देणं, ह्या गोष्टीने मुलांचं ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करता येतं। मग तुम्ही त्या बाजारात न्या, जत्रेमध्ये न्या, विविध सण असेल, एन नंबर प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला हे वापरता येतं, कुठल्याही कृतीसाठी आपल्याला वापरता येतं, पण याची सवय मुलांना लावावी लागते। एकदा का मुलांना याची सवय लागली तर ऑटोमॅटिकली मुलांची निरीक्षण क्षमता वाढते, इनडायरेक्टली त्याचं ज्ञान वाढतं। छोटे छोटे गेम्स असतात, पझल्स असतात, जसं स्पॉट द डिफरन्स आहे, फाइंड द ऑब्जेक्ट इन पिक्चर आहे, किंवा एका ताटामध्ये 15-20 वस्तू घ्यायच्या आणि त्याला सांगायचं मी 30 सेकंद का 1 मिनिट ठेव, बघून ठेव आणि नंतर तू आठव, ह्या गोष्टी सुद्धा मुलांच्या ऑब्झर्वेशन स्किल वाढतात। पण ऑब्झर्वेशन स्किल बरोबर थिंकिंग प्रोसेस वाढवायची असेल तर दृष्टी अनुभवाबरोबर मुलांना सेल्फ टॉक देणं, त्याच्याबरोबर मुलांना क्वेश्चनिंग करणं, प्रश्न विचारण्याची सवय, इन्क्विझिटिव्ह माइंड ज्याला आपण म्हणतो, इन्क्विझिटिव्ह माइंड जर डेव्हलप केलं तर मुलांचं ऑब्झर्वेशन डेव्हलप होत असतात। मी पालकांना तुम्हाला फक्त एक
कॉन्सेप्ट दिले मुलांना कुठलेही गोष्टी दाखवताना सातत्याने प्रश्न आणि त्याची उत्तर असं जर क्वेश्चनिंग आन्सरिंग मध्ये जर मुलांची चर्चा केली तर मुलांचं ऑब्झर्वेशन स्किल्स आणि थिंकिंग लेवल वाढते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत हा पोहोचवा. धन्यवाद.